हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने उजनी धरणामध्ये जलसमाधीचं आंदोलन करण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी उजनी धरणातून 5 TMC पाणी योजना मंजूर केली. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणारे जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या मार्गाने विरोध सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून उजनी धरणात विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सुरू असून टेंभुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी शनिवारी पहाटेपासूनच शिराटे, सुरली, उजनीटे, भीमानगर या गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तरी देखील छुप्या मार्गाने मिळेल त्या वाटेने शेतकरी उजनी धरण जलाशयाकडे आले आहेत. शेतकरी नेते अतुल खुपशे जनहित शेतकरी संघटनेचे भैया देशमुख यांना आंदोलनस्थळी पोहोचू दिले नाही. या आंदोलनाला माढा तालुका शिवसेना नेते संजय कोकाटे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील, माढा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक नारायण गायकवाड, बाळासाहेब यादव, रंजनी यांनी पाठिंबा देऊन उजनी जलाशयात उतरले आहेत. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, अप्पासाहेब गवळी, अण्णा जाधव, जिल्हा अध्यक्ष प्रशांत काळे, माढा तालुका संघटक आदी जण आंदोलनात सहभागी झाले आहेत.